धावसंख्या 52 50 प्लस स्कोर केला टीम जांभोरीचा। चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली या दत्ता आणि यावेळेस पॅड वरती आदललाय बॉल। दोन गडी त्यांचे देखील बाद झाले, धावसंख्या 52 झाली या। नक्कीच स्टार्टिंग केली होती ना बॅट्समॅन योगेशने, ती तडाखेदार होती। नंतर दत्ताने ना मात्र साथ सोडली लवकरच। रवी देखील चांगली बॅटिंग करतोय। शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय। विकेट आहे, बॅटची कडा लागली आहे। एस्टन वरती वाटते बॉल आदललाय। इष्टा उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज भरत ना मिळती आहे ते तिसरी सफलता टीम कोमलवाडीला। तर सफलता मिळते भरतला, पहिला बॉल डॉट त्याला, त्यानंतर विकेट वरती गेला बॉल। धावसंख्या 52 वरती गेली, 50 प्लस स्कोर झाला नक्कीच जांभोरीचा। खूप दूरवरून आले तिथे खेळण्यासाठी, आतापर्यंत जो प्रदर्शन आहे तो खूप चांगला राहिलाय। नक्की जे फटके खेचलेत ना पहिल्या ना दुसऱ्या षटकामध्ये ते अविस्मरणीय होत्या। नक्की डोलांचा जो कॅमेरा आहे त्यामध्ये कैद केले ते फटके। आम्ही रिव्हर्सचे जे स्विचचा जो षटकार आला ना बॅट्समन रवीच्या बॅटमधला, नक्की तो अप्रतिम होता। नवीन फलंदाज येतोय दिलीप डावखुरे हाताचा फलंदाज, जे नॉन स्ट्राईकला रवी आ रवीने एक षटकार तर नक्कीच खेचलाय। दिलीप आलेत शेवटचं षटक आहे मला वाटतं, नक्कीच शेवटचं षटक असणार आहे। 5 षटकांची मॅच होती, धावसंख्या 52 गेली। यावेळेस कवर्सला खेळलाय फिल्डर, येतात बॉल वरती डीप मधन, एकच धाव मिळेल। धावसंख्या 53। तर पाहिलं ना तर सुरुवात चांगली झाली होती टीम जांभोरीची, परंतु जे षटकांच्या मध्ये जो कमबॅक केलाय ना टीम कोंबलवाडी ना, नक्कीच चांगला कमबॅक आहे। वसंत जे षटक हाताळलं ना, नक्की दोन महत्वाचे विकेट त्याने षटकामध्ये मिळवले, पहिल्याच बॉलवरती पहिल्या दुसऱ्या बॉलवरती। तदनंतर आता भरत येतो शेवटच्या षटकावरती, शॉर्ट बॉल पुल केला, क्षेत्रक आहे कव्हर करतात तोपर्यंत। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न ना, दुसरी धाव या देखील कंप्लीट, दोन धावा मिळतील। धावसंख्या 55। 5 षटकांची मॅच आहे ना, मागच्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिले ना तर टीम माथेरान तब्बल धावसंख्या केली होती 75। नक्कीच जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 55-55 आकड्यावरती। टीम जांभोरी खेळतीये, भीमाशंकरच्या अगदी लगतची टीम आहे, नक्कीच लांबवरून आलेत खेळण्यासाठी। चांगला प्रदर्शन तर नक्कीच आतापर्यंत राहिलं त्यांच्या माध्यमातून। शॉर्ट बॉल उकराचा होता, बॅटची कडा लागली आहे। यशी रक्षक मोहन कुठले चुकी न करता कॅच इथे कॅरी केली आहे। धक्का क्रमांक चौथा लागतोय तो टीम जांभोरीला। रवी बॅक टू दगआउट। संख्या 55 वरती गेली, चार गडी बाद झालेत। पांडुरंग आले त्यांना बॉलला तर उंचावरून मारला, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकीची ठरली, कॅच इथे होतो ड्रॉप। दोन धावा तर मिळाल्यात, तिसरी धावेचा प्रयत्न, नक्कीच विकेट मिळेल। पंतांचा इशारा षटक समाप्तीचा ना। 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपुष्टात आलाय आणि 5 षटकांच्या अंती टीम जांभोरी जाऊन पोहोचली ती 57 आकड्यावरती आणि करायच्या येणाऱ्या 30 बॉल मध्ये 58 धावा लक्ष आहे टीम कोमलवाडी संघासमोर। येणारे बॉल शिल्लक 30 आणि करायच्या 58 58 धावा।
इम्प्लॉई संघाचे जर कर्णधार उपस्थित असतील ना तर आमच्याशी संपर्क साधा धारोल त्याचबरोबर पिंपलोली. आपला जर कर्णधार उपस्थित असेल ना तर आमच्याशी संपर्क साधायचा. थँक्यू डी जे. तर जे कर्वेवाडी जर उपस्थित असेल ना तर रिपोर्ट करायचे कॅप्टन. बॉलर दिलीप येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. धावांचा बाटला करायचे. बॉल शिल्लक आहे 30 करायचे. 58 धावा टीम कोंबलवाडीला. नक्कीच दोन सलामीचे सलामीवीर मैदानावरती खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात. मोहन आणि त्याच्या सोबतीनं प्रकाश. जर मोहनचा विचार केला ना तरी तर नक्कीच नामवंत खेळाडू आहे टीम कोंबलवाडी संघाकडनं खेळत असताना नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा तो देखील खेळतो. केपीएल नक्कीच कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील त्याचं सातत्याने योगदान असतं. दिलीपचा पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती दांडी गोल. धक्का क्रमांक पहिला एक मोठा हादरा. नक्कीच चांगली सुरुवात टीम जांभूरीची झाली. लागतोय तो धक्का क्रमांक पहिला टीम कोंबलवाडीला. मोहन बॅक टू द डगआउट. खेळाडू होता परंतु जर आपण पाहिलं ना तर समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज दीपक दिलीप. नक्कीच पहिल्याच बॉलवरती एक सफलता मिळाली आहे टीम जांभोरीला. दूरवरून आलेत. नक्की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एवढ्या दूरवरून या स्पर्धा खेळण्यासाठी आलो ना तर आम्ही स्पर्धा नक्कीच या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडून जाणार आहोत. या वेळेचा बॉल नक्कीच बॅटची आउटसाइड एज लागते. क्षेत्रक्षक येतात. शॉर्ट फाईन लेगवर ना एकच धाव मिळेल. या धावाच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे ओपन होते. धावसंख्या एक झाली या टीम कोंबलवाडीची.
मी म्हटलं होतं की जो मोहन आहे ना तो नक्कीच एक मोठी विकेट ठरणार आहे या मॅच मध्ये, आणि पहिल्याच बॉल वरती जी विकेट मिळवली आहे दिलीपनं ती नक्कीच खूप मोठी आहे या मॅच मध्ये. जर आपण विचार केला ना, चेसिंग करत असताना धावांचा पाठलाग करायचा आहे, 58-30 बॉल शिल्लक होते, आतापर्यंत झाली एक धाव. यावेळेस कवचला खेळायचं होतं, बॅटच्या आउट साठी घेऊन बॉल चालला, 2 षटकांच्या बंद चेस आहे, फिल्डर साठी आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल निघून जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन प्रकाशच्या बॅटमध्ये येतो आहे हा पहिला चौकार. चौकार आलाय, धावसंख्या 5 वरती गेली आहे. स्कोर कार्ड जर तसं पाहिल्यानंतर 58 धावा करायच्या, जास्त धावसंख्या नाही आहे 5 षटकांमध्ये. जर विचार केल्यानंतर मागच्या सामन्यामध्ये तब्बल 75 धावा कुठल्या होत्या माथेरांना अगेन्स्ट, त्यांच्या समोर खेळत होती चावचीवाडी, त्यांना त्यांनी पराभूत केलं. शॉर्ट बॉल आहे, बॉल हवेमध्ये मिस टायमिंग आहे, परंतु पिवानचा षटक असल्यामुळे बॉल 3 फिल्डरच्या मधनं निघून जातो आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. डीजे नक्कीच प्रेशर जे होतं ना मोहन आउट झाल्यानंतर फलंदाज प्रकाश वरती नक्कीच रिलीज केलं या 2 फटक्यांनी. धावसंख्या 9 वरती गेली. दिलीप आले होते पहिल्या षटकावरती पिवनच्या मुख्य व्यासपीठाकडनं. धावसंख्या आतापर्यंत 9 खर्च करत असताना एका गडलत्याने बाद केलंय. ह्या वेळेस डोफ्यावरती आले, शफल धावून खेळले होते, मिस्टर 360 सारखं खेळायचं होतं, 360 अँगल क्रिएट करायचा होता या बॉलवरती, परंतु बॉल जर पाहिल्यानंतर भन्नाट वेगानं निघून जातो आहे, टप्पा जर पाहिल्यानंतर गुडलँड स्पॉटवरनं सरळ उचली घेतोय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय हा बॉल. 2 चौकार आले ना त्यानंतर हा डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल खेळला ना तेवढं प्रेशर नक्कीच क्रिएट होईल कोमलवाडी संघावरती, कारण त्यांना माहिती आहे धाव कमी करायचे, परंतु त्यांचा तो मोठा गडी होता ना, मोठी विकेट होती ना ती बाद झाली. यावेळेस स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळलेत, पॉईंटच्या डोक्यावर बॉलला तर अलगत खेळून काढला आहे आणि त्या ठिकाणी देखील आउटफील्ड खूपच फास्ट आहे आणि बॉल निघून जाईल चौकाराच्या दिशेने. या चौकाराबरोबर षटक इथं संपतंय आणि टीम कोंबलवाडी जाऊन पोहोचली होती एका मोठ्या गडाच्या मोबदलामध्ये 13 या आकड्यावरती. टीम आहे ना जर उपस्थित असेल तर रिपोर्ट करायचं आहे, मी मागाशी म्हटलं होतं खरवेवाडी जर उपस्थित असेल ना त्याने देखील रिपोर्ट करायचा आणि त्याचबरोबरीनं धारोळ आणि पिंपळोली जर आपण देखील उपस्थित असाल तर रिपोर्ट करा लवकरात लवकर, कारण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये खूप अंधार झाला होता शेवटच्या मॅचसाठी आणि आम्हाला खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं, तसंच प्रकारचा आजचा दिवस जाऊ नये अशी मी अपेक्षा बाळगतो आपल्या सर्व संघांकडनं. आजचा दिवस खास जे आदिवासीसाठी राखून ठेवलाय ना, नक्कीच मी तर म्हणतो की ज्या आदिवासी टीमा असतात ना ते वेळेचं पालन नक्कीच काटेकोरपणे करतात, त्यामुळेच मी आपणास विनंती करतो खरवेवाडी त्याचबरोबर खांड्याचा पाडा आणि त्याचबरोबरीनं धारोल आणि पिंपलोली जर आपण उपस्थित असाल ना तर या चार टीमचे जे कर्णधार आहेत ना त्यांनी आमच्याशी रिपोर्टिंग करायचं आहे लवकरात लवकर. धावसंख्या 13 वरती गेली आहे, 1 गडण्याचा बाद झालाय. दत्ता येतात सेकंड ओव्हर मध्ये कंपनी एंड कडनं, समोर फलंदाज भालचंद्र, समोर फलंदाज भालचंद्र. दत्ता आलेत सेकंड ओव्हर मध्ये, दत्ताचा पहिलाच बॉल होता, पहिलाच बॉल कवचला खेळलेत, फिल्डर येतात बॉल वरती, 1 रन मिळेल, धावसंख्या 14 वरती जाते. तर आपण पाहिले ना तर दोन्ही गोलंदाज पहिल्या आणि दुसऱ्या षटकावरती आले, तर डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहेत, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जर विचार केल्यानंतर नक्कीच ऍडव्हान्टेज मिळतो डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला, जी त्याची डिलिव्हरी असते ना त्याला नक्कीच एक वेगळाच फायदा असतो, त्याचा जो हात येतो ना डावखुरा तो नक्कीच बाहेर आणि आतमध्ये घेण्याची त्याला एक कौशल्य आपोआपच प्राप्त होतं. शॉर्ट बॉल हे हुक केलाय फिल्डरच्या डोक्यावर, बॉल निघून चाललाय आउटफील्ड तर फास्ट आहे, बॉल निघून जाईल फाईन लेगच्या रिझर्व मध्ये चौकार.
करायच्यात. यावेळेला सरळ खेळले आहेत, मिस टायमिंग नाही आहे, प्रॉपर टायमिंग ना बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर ना बॅट्समन प्रकाशच्या बाटपर्यंत येतो हा देखना आणि रुबाबदार षटकार. षटकार ठोकला बॅट्समन प्रकाशनं जो सलामीला आला होता मोहनच्या साथीला, मोहनने तर लवकरच साथ सोडली. यावेळेस पुन्हा एकदा 360 अँगल क्रिएट करायचा होता, क्षेत्ररक्षक आहे कवर करती जागा, तोपर्यंत एक धाव मिळती. धावसंख्या 25 वरती गेली आहे, झपाट्याने धावसंख्या वाढती आहे. अजून जर पाहिलं ना तर धावा नक्कीच करायच्या आहेत त्या, त्यांना 58 धावांचं लक्ष होतं, 25 धावा आतापर्यंत त्यांच्या झाल्यात. गडी त्यांचा एक बाद झालाय, मोठा धक्का होता. मोहन नक्कीच पहिल्याच बॉलवरती त्याची जी विकेट मिळवली ना गोलंदाज दिलीपनं, ती नक्कीच एक महत्वपूर्ण ठरणार आहे या मॅचमध्ये. दत्ता आले दुसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा तयार. बॉल जर आपण पाहिल्यानंतर टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत बाहेर निघून जातोय. मी म्हटलं होतं जर डावखुरी आता जर गोलंदाज आहेत दोन्ही पहिल्या आणि दुसऱ्या षटकावरती लावले गेलेत कॅप्टनकडनं, डावखुरी आता जर गोलंदाजा जर विचार केल्यानंतर हे डावखुरी आता जे खेळाडू असतात ना जन्मजात, त्यांच्यामध्ये एक वेगळीच शक्ती असते, एक वेगळी ताकद असते. नक्कीच यावेळेस त्या ताकदीचा उपयोग करायचा. यावेळेस बॉल तर हाताला ब्रश झालाय, थोडासा स्लो झाला आउटफील्ड, फास्ट क्षेत्रक्षक कव्हर करताय जागा. एक मिळते दुहेरी धावेची गरज आणि दोन धावा कम्प्लीट, दोन धावा कम्प्लीट या बॉल वरती. नक्कीच चांगली रन बिटवीन द विकेट, चांगला सुसंवाद दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा मिळतात या बॉल वरती, धावसंख्या 28 झाली आहे. तर व्हाइट बॉल, धावसंख्या 29. यावेळेस अजून एक अँगल जो वापरत आहेत ना गोलंदाज दत्ता, नक्कीच राईट आर्म ओव्हरने, राईट आर्म राऊंडने आलेत, लेफ्ट आर्म राऊंडने आलेत. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, नक्कीच लाईन होती ना ती लेग स्टंप वरती होती ना, बॉल जो फिनिश करतोय ना तो अवंतरेषेच्या खूपच बाहेर. धावसंख्या 30. शॉर्ट बॉल होता, नक्कीच पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. हा बॉल नक्कीच चांगला हाताळण्यात आला, पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. दोन षटक संपले, धावसंख्या झाली 30, करायच्यात अजून येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 28 धावा करायच्यात. तर मी म्हटलं होतं खरवई वाडी आणि त्याचबरोबरीनं खांडीचा पाडा शापूर आणि खरवईवाडी आणि त्याचबरोबर ना पिंपलोली आणि धारोल जर उपस्थित असाल ना तर रिपोर्टिंग करा लवकरात लवकर, लवकरात लवकर रिपोर्टिंग करा, जास्त वेळ घेऊ नका. जर उपस्थित असतील ना तर रिपोर्टिंग करा पिंपलोली, खांड्याचा पाडा, खरवईवाडी आणि धारोल, कारण आधी अगोदरच वेळ खूप झाला. आताची दुसरी मॅचेस इथे सुरू आहे, पहिले सेशन तर संपलं, दुसऱ्या सेशनमध्ये देखील दोन षटक टाकून झालेत. हे तिसरं षटक टाकून होईपर्यंत ना तुम्ही जेवढ्या टीमला मी कॉल केला ना तर यायचं आपण कॅप्टन.
सुनील आलेत, रवी 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 आलेत या षटकावरती. धावसंख्या 30 झाली आहे. कराच्या देणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 28 धावा. पहिलाच बॉल व्हाइट बॉल. अंपायर घोषित करत असताना मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल यशवंत पारधी सरांना, त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे अंपायर आहेत मयूर मार्के सर. नक्कीच त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सातत्याने योगदान राहिले. संपूर्ण दिवसभरामध्ये पंचगिरी ते नक्कीच करतात. चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून येत आहेत. त्यांचं देखील स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सरच स्वागत करतोय. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग आहे. क्षेत्रक्षक आहे मिड विकेटला. जजमेंट तर भरपूर वेळ मिळाला आहे आणि जजमेंट जी केली होती ना अत्यंत 100% खरी होती. लागतोय तो धक्का क्रमांक दुसरा. प्रकाशला वेळेस माघारी परतावं लागतंय. मिळती आहे ती सफलता क्रमांक पहिली बॉलर रवीला. प्रकाश बॅक टू दगआउट. शॉर्ट बॉल पुलकारायचा होता. बॅटने साथ सोडली आणि बॉल देखील जाऊन विसावलाय. यष्टी रक्षकाने जागा कव्हर केली. लागतोय तो धक्का क्रमांक तिसरा टीम कोमलवाडीला. भालचंद्राला माघारी परतावं लागतं. मिळती आहे ती सफलता क्रमांक दुसरी बॉलर रवीला. डीजे मला वाटतंय 14 बॉल शिल्लक आहेत. 27 धावा करायच्या. सामना जर आपण पाहिला ना तर अजून इक्वल आहे. बॅलन्स आहे दोन्ही टीमच्या खात्यामध्ये. ही मॅच बॅलन्स आहे अजूनही. तर नवीन आता खेळपट्टीवरचा विचार केला ना तर दोन्ही फलंदाज नवीन आहेत. एकही बॉल त्याने अजूनपर्यंत फेस केला नाही. एकही बॉल चेंडूला ते सामोरे केले नाही. त्यांच्यासाठी देखील नक्कीच कठीण परिस्थिती आहे. सरळ खेळले. बॅक टू दी बॉलर लॉंग ऑनवर क्षेत्रक्षक येत आहेत. वाडीज लॉंग ऑनवर जागा कव्हर करून आलेत. अक्की होते त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. धावसंख्या 33 धावा आहे स्कोर कार्ड वरती. अजूनही गरज आहे. समीकरण आहे कोमलवाडी टीम समोर. 13 बॉल 25 षटबॉल होता पुलकराचा होता. सरळ खेळल्यात लॉंगवर क्षेत्रक्षक येतात. दिलीप आहेत त्या ठिकाणी. मिस फिल्डिंग कव्हर तर केले अक्कीने. मिस फिल्डिंग झाली आहे. थोडीशी फंबल तर नक्कीच पाहायला मिळालं. 2 मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 आणि कराच्या देणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 23 धावा. डीजे
बॉल तेवीस धावा, पहला बॉल सरल खेल मिस टाइमिंग है, क्षेत्ररक्षक जागा कवर करून गेलेत, कैच इथे होती है ड्रॉप, एक धाव कंप्लीट, दोन धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या 37, अजूनही 21 करायच्यात, बॉल शिल्लक आहेत 11, 11 बॉल आणि 21 धावा। मैच जर आपण पाहिली ना तर लक्ष एवढं मोठं नव्हतं, परंतु जे विकेट मिळवली होती ना पहिल्या बॉलवरती, त्या विकेट ने पूर्ण मैच मध्ये थोडासा बॅकफुट वरती ठेवले टीम कोंबलवाडीला। जर आपण पाहिलं तर मोहनची विकेट होती, शॉर्ट बॉल आहे पुलकाराचा होता, बॉल वर चेंडू वरती बॅट थोडीशी उशिराने जाती है, बॉल अगोदर निघून चालला होता लास्ट मोमेंटला। तर एकच धाव मिळती है, धावसंख्या 38, 10 बॉल आणि 20 धावा, 20 धावा 10 बॉल समीकरण आहे मैदानामध्ये कोंबलवाडी संघासमोर, 10 बॉल आणि 20 धावा। दहा बॉल 20 धावा करायच्यात, समोर फलंदाज भावेश खेळतोय, त्यांच्या सोबतीला योगेश, बॉल हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप होती है, दोन धावा मिळतात, धावसंख्या 40 झाली आहे, 10 बॉल मध्ये 20 पाहिजे होत्या, 9 बॉल मध्ये आता 18 करायच्यात, शॉर्ट बॉल होता पुलकाराचा होता, जेवढी उंची पाहिजे होती ना फलंदाजाला, जेवढी अपेक्षा होती ना बॉल बाउन्स होईल, परंतु बॉल आपण जर पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर खालीच राहतो आहे, सबमरीन डिलिव्हरी येते, नक्कीच एक चोटी धाव मिळती, धावसंख्या 41 झाली, 9 बॉल मध्ये 18 हव्या होत्या, आता करायच्यात येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि 17 धावा। आठ बॉल 17 धावा समीकरण आहे, मॅच खूप क्लोज एन्काउंटर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ज्या वेळेस लो स्कोरिंग मॅचेस असतात ना त्यावेळेस नक्कीच चांगला मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात। चांगला बॉल आहे परंतु पंच याला वाईट घोषित करत असताना इट इज अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल, टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 42 करायच्यात, समीकरण आहे 8 बॉल 16। पहिली मॅच माथेरानं जिंकली, पुढच्या फेरीमध्ये ते जाऊन पोहोचलेत, दुसरी मॅच सुरू आहे जांभोरी, त्यांना फाइट करते कोंबलवाडी, अजून एक एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा रन टीमचं अकाउंट जाऊन पोहोचलं 42 च्या घरामध्ये।
43 घरामध्ये आठ बॉल आणि 15 धावा, आठ बॉल 15 धावा। नक्कीच जर आपण पाहिलं ना तर समोर योगेश नॉन स्ट्राईकला भावेश पार्टनरशिप जर पाहिली ना तर जास्त झाली नाही दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु त्या रनिंग बिटवीन द विकेट होत्या ना तर नक्कीच चांगल्या होत्या। फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलाय मनगडच्या साह्याने, आडव्या बॅटने खेळलाय बॉल मिड विकेट वरनं, फिल्डर येत आहेत संपूर्ण योगदान या बॉल साठी दिलाय आणि धावचीच्या स्वरूपामध्ये गडी इथे झालाय बाद। लागतो तो धक्का क्रमांक 4 टीम कोंबल वाडीला, परतावं लागते बॅट्समन भावेशला बॅक टू दगआउट। समीकरण सुरुवातीला 6 बॉल 14 होतं, 6 बॉल 13 झालंय टीम कोमलवाडी साठी। फुलर लेंथ यू मिस रवी विल डेफिनेटली हिट, लागतोय तो धक्का क्रमांक 5 डीज आहे। पाच आणि 13 धावा, व्हाइट बॉल समीकरण आहे आता 5 बॉल 12 धावा। या अगोदर समीकरण 5 बॉल 13 होत, अवांतर धाव एक्स्ट्रा रन मिळते या टीम कोंबलवाडीला। धावसंख्या 46, 12 धावांची गरज आहे, 5 बॉल आणि 12 धावा। सामना जर पाहिला ना तर बॅलन्स आहे, नक्कीच एक रफ अँड टफ मॅच सध्या मैदानावरती
सुरू आहे. कवसला उडवला, क्षेत्ररक्षक जातात बॉल वरती, डीप मध्ये आलेत फिल्डर, जागा कव्हर करतात, एक धाव कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न आहे आणि क्लोज कॉल आहे. पंचांचा इशारा, नॉट आउट, विकेट विकेट, यस आउट झालेत. एक रन एक विकेट मिळते या ना. अजून एक धक्का लागतो आहे तो टीम कोंबलवाडीला. डीजे फुलर लेंथ आहे, मिस केलाय. धावचीतच्या हा स्वरूपामध्ये गाडी बाद झाला असता, परंतु बॉलर रवीनं चुकी केली आहे. गॅदर व्यवस्थित झालं नाही, दोन धावा मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकेट डायरेक्ट हिट जर झाले असते तर तीन धावाच्या वरती गडी बाद झाला असता, परंतु तीन धावा कंप्लीट होतात. थोडंसं फंबल, नक्की ज्या तीन धावा आहेत ना त्या नक्कीच कुठे ना कुठेतरी मागं ठरणार आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम जांभोरीला. आता कराच्यात बॉल शिल्लक आहे तीन आणि आठ धावा. आपण जर कालची मॅच पाहिली असती ना, समोर खेळत होती आर्यन स्पोर्ट टेंबरे आणि त्यानं फाईट केली होती संभाजीनगरने, अशाच प्रकारची मॅच झाली होती. दोन बॉलमध्ये पाच आले होते फलंदाज गणेश होता समोर, बॉल नक्कीच तो हुकला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती एक बॉल ते पाच पाहिजे होत्या आणि त्याने षटकार ठोकला होता आणि मॅच आपल्याला जिंकवली होती संभाजीनगरला. ना यावेळेस एक धाव मिळती ना, इथे गडी बाद होतोय. एक धाव एक विकेट मिळती, धावसंख्या झाली 51, समीकरण आहे. दोन बॉल आणि सात धावा, कंपल्सरी चेसिंग आहे. आणि प्रेशर आहे गोलंदाजांवरती, फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती देखील प्रेशर आहे, दगआउट मध्ये बसलेल्या टीम वरती देखील प्रेशर आहे. मोठा फटका खेचायचा होता, एक धाव पाहिजे, परंतु यावेळेस मिळणार नाही आणि अजून एक गडी बाद होतोय. धक्का क्रमांक सातवा लागतोय तो टीम कोंबलवाडीला. षटकार तर नाही आलाय आणि या बॉल्स बरोबरच ज्या उमेद होत्या ना त्या संपल्या टीम कोंबलवाडीच्या. जांभोरी टीम न एवढ्या लांबवरून येत असताना चांगला प्रदर्शन नक्की दाखवला, विजय संपादित केला पहिल्या मॅच मध्ये आणि जाऊन पोहोचलाय ते सेकंड राऊंड मध्ये. नक्कीच टीम जांभोरी आपल्याला शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी, त्याचप्रमाणे हार्ड लक टीम कोंबलवाडीला.